नमस्कार, मी रामधनगर। आपण पाहतात वत्सगुल मलाही। दिशा अखंड गातात दाही, नांदते जेथे उत्कृष्ट लोकशाही। ज्या देशाच्या पहिल्या शिक्षिकाच सावित्रीबाई, तर मग तेथे नक्कीच सुखी असणार माझी आई। जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा आदर करण्यासाठी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो। त्या अनुषंगाने आज वाशिम जिल्हाभर महिला दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पाहूयात महिला दिनानिमित्त दिवसभरातील ठळक घडामोडी। सहयोग फाउंडेशन व नारीशक्ती जागृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालेगाव तालुक्यातील बिबे फोडणाऱ्या महिलांच्या घरी जाऊन कापडी मास्क व ग्लोव्हजचे वितरण करण्यात आले। या सामाजिक उपक्रमाचे आयोजन सहयोग फाउंडेशन व नारीशक्ती जागृती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक संगीता इंगोले यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते। दरम्यान मालेगाव तालुक्यातील अमानी येथील महिला गोडंबी बनवण्यासाठी बिबे फोडण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत। या कामामुळे त्या महिलांच्या हाताला आणि चेहऱ्याला अनेक जखमा होतात, त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत प्राध्यापक संगीता इंगोले यांनी बिबे फोडणाऱ्या महिलांना कापडी रुमाल, मास्क व ग्लोव्हजचे वितरण केले। दरम्यान या सामाजिक उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक होत आहे। या दरवर्षी येत आहे का, 2 वर्ष झालं हे महिला दिन साजरा करायला लागले। आम्हाला इतकं खूप आनंद व्हायला लागला की असंच परंपरा या आहे ना महिला दिन साजरा करायचा। जसं जसं कोणाला माहित झालं की नाही गड्या आता रस्त्या भेटायला लागल्या, आता यावेळेस टुवाल भेटायला लागले, डबलच्या वेळेस अजून काही असं साड्या सुद्धा भेटत आलेत आम्हाला। आठ मार्च आज जागतिक महिला दिन, मी सर्व माझ्या महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। विद्येची आराध्य देवता माता सावित्रीबाई फुले यांना मी अभिवादन करते। आज जे आम्ही आहो आणि ज्या आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे ते सावित्रीबाई फुलेमुळे। सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढून महिलांना शिक्षण दिले, त्यामुळेच आज ही महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आज काम करतात आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज काम करत आहेत। दुनिया की पहचान है औरत, दुनिया की पहचान है औरत, हर घर की जान है औरत, बेटी बहन माँ और पत्नी बनकर घर घर की शान है औरत, इस सृष्टि की शान है नारी, जगत जननी महान है नारी, करुणा की पहचान है नारी, ईश्वर समान है नारी, कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है, असं हे ह्या स्त्रियांबद्दल म्हणलं जाते। कारण आज स्त्रिया हे प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहे। सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेली JCI संस्था जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय वाशिम व जिल्हा ॲथलेटिक्स संघटना वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन आणि जिल्हा स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वाशिम जिल्हा क्रीडा संकुलनावर महिलांच्या विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता आणि सेवा योजना अधिकारी सुनंदा बजाज यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली। या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणाली शेगोकार, द्वितीय सलोनी लव्हाळे तर तृतीय क्रमांक शीतल ठाकूर यांनी पटकाविला। सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र व रोख बक्षिसाचे वितरण करण्यात आले, तर 66 वर्षाच्या आशा खडसे आणि 62 वर्षाच्या अरुणा ताजने यांनी देखील या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत संपूर्ण स्पर्धा पूर्ण केली। दरम्यान त्यांनाही आयोजकांच्या वतीने विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। बार्टीच्या वाशिम येथील प्रसंग करिअर अकॅडमी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बार्टी अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, तलाठी अस्मिता भगत, डॉक्टर श्वेता साळवे, प्राध्यापक पल्लवी पखाले आणि प्रसंग करिअर अकॅडमी वाशिमचे संचालक डॉक्टर गजपाल इंगोले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। दरम्यान स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासाबरोबरच सातत्य आणि परिश्रम महत्वाचे आहेत असा मोलाचा सल्ला नायब तहसीलदार भारती चौधरी यांनी विद्यार्थ्यांना दिला। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ वाशिमच्या वतीने मी उद्योजिका या अभिनव उपक्रमाचे आयोजन वाशिम येथील श्री संमती कॉन्व्हेंट येथे करण्यात आले होते।
महिलांनी स्वतः उद्योग करून आर्थिक स्वावलंबी व्हावे याकरिता बचत गटाचे विक्री स्टॉल आजच्या दिवशी लावण्यात आले होते। दरम्यान उद्योजिका होण्यासाठी इनरव्हील क्लब वाशिमतर्फे नेहमीच महिलांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर शुभांगी दामले यांनी केले। जागतिक महिला दिनानिमित्ताने आज वाशिम येथे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शिवसेना खासदार भावना गवळे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत महिलांचा उत्साह द्विगुणित केला। दरम्यान या कार्यक्रमामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला शेतकरी, महिला सरपंच तसेच विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार केला। वाशिम जिल्ह्यातील महिलांची मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती होती। पाहत रहा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा।